मंडळी घाट बघू शकता तुम्ही, एकदम सिंगल रोड आहे. म्हणजे असं वाटतंय जसं काय काश्मीर मध्ये वगैरे आलं काय काय. स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मी आता पोहोचलेलो आहे महाबळेश्वर मध्ये. वाई मधून महाबळेश्वर मध्ये मी या गाडीमध्ये आलो होतो. आता ही गाडी तर थांबली, काय बोर्ड वगैरे लागला नाही, बोर्ड काढून ठेवलेला आहे गाडीचा. तर इथून आपण आज प्रवास करणार आहोत साताऱ्याला. तसं तर साताऱ्याला गाडी वाई मधनं पण लागली होती, पण माझा प्लॅन वेगळा होता. मी तुम्हाला म्हणलं होतं की मला साताऱ्याला जायचंय, पण मी दुसऱ्या मार्गे जाणार आहे. त्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि आता जस्ट एक गाडी गेली, साताऱ्याची गाडी गेलेली, ती शटलच गाडी होती. आता बघूया, आपण चौकशी करूया आपल्याला साताऱ्याला गाडी आहे का. ही मेळघर काहीतरी माडा मार्गे गाडी जाते ही साताऱ्याला. नवीन रूट आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला चौकशी करूयात, बघूयात गाडी आहे का, नाहीतर मग रिटर्न परत पुणे वाया वाई. तर आता जी गाडी आहे आपल्याला साताऱ्यासाठी ती आहे 5:15. जर त्यांनी सांगितली की ज्यादा गाडी आली ती सुद्धा असेल. बघूया कोणती गाडी भेटते आपल्याला. आणि खरं म्हणजे त्या गाडीमध्ये न जाण्याचं कारण आणखीन एक म्हणजे पुढचं सीट अवेलेबल नव्हतं आपल्याला. बघूया प्रवास. फक्त एवढं की अंधार पडायच्या अगोदर आपल्याला तो रूट कव्हर करायचा. माझ्या मते बहुतेक थोडासा घाट लागतो आपल्याला, काहीतरी घाट वगैरे लागतो. आपण जो ब्लॉग केला होता अगोदर तो आपण खाली पोलादपूर पर्यंत केला होता. हा घाट आपण सगळा कव्हर केलेला आहे. माझ्या चॅनलवरती आहे व्हिडिओ, मी रिअपलोड केलेला आहे. तो नक्की बघा, चेकआउट करा. तेव्हा जर्नी केलेली, त्याच्यानंतर आत्ता आलेलो आहे मी महाबळेश्वरमध्ये. भूक लागली आता, कारण की फक्त चहा पिलो होतो. चहा पिऊन पुढे प्रवास सुरू केला होता. अजून टाईम आहे आपल्या गाडीला, एक तास 1/4 तास टाईम आहे, काहीतरी खाऊन घेऊयात. या ठिकाणी जर तुम्ही आले ना तर तुम्हाला फिरण्यासाठी ओला उबेर बंदी इथं तुम्हाला काळी पिवळी मिळून जाईल महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी. म्हणजे या वडापाव खायला टेस्ट मस्त आहे. आणि आतमध्येच आहे, बस स्टँडच्या आतमध्ये जवळच आहे, काय लांब नाही आहे. जास्त काही वेळी पण भूक नव्हती, म्हणलं इथं खाऊन घेऊया. आणि साताऱ्यामध्ये गेले होते मग जेवण करूयात. तर छान असा हलकासा नाश्ता झालेला आहे. आणि आता जाऊया स्टँडमध्ये, गाडीची वाट बघूया. आली या कधी लवकर तर लवकर जाऊयात, कारण की परत रिटर्न मला पुण्याला पण जायचं आहे. उद्या का मला जायचंय. आता फक्त एकच गाडी, ज्या गाडीमध्ये आपण आलो होतो ती गाडी आहे. आली बघा अक्कलकोट महाड मार्ग बघितला, सोलापूर दहिवडी सातारा, सातारा मार्ग आली सातारा बाई महाबळेश्वर. आता ही जी गाडी आहे ना, ही जवळजवळ 41 किलोमीटरचा घाट कव्हर करून जाणार आहे. ही पोलादपूर मार्गे जाणार आहे. आणि महाबळेश्वरमध्ये तुम्ही कधी पण या, उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, थंडी वाजणार म्हणजे वाजणारच. माझं असं मत आहे की एकदा तरी, म्हणजे आठवड्यात नाही, एकदा तरी सिमेंटच्या जंगलामधून बाहेर पडून असं थंड हवेच्या ठिकाणी किंवा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये एक दिवस तरी घालवायला पाहिजे. तुमचं काय मत आहे कॉमेंट करून नक्की सांगा. तो मंडळी 5:18 झालेले आहेत, अजूनही गाडी आलेली नाहीये. तर माहित नाही पुढचा रस्ता आपल्याला पाहायला भेटणार आहे का नाही. आलेली आहे गाडी. अरे भाई फायनली मंडळी गाडी भेटलेली आहे आपल्याला सातारा. आणि गाडीला गर्दी बघा, पुढं कंडक्टरला बसलेले, त्याच्यामुळे आपल्याला काय पुढं बसता यायचं नाही, त्याच्यामुळे आपण इथंच बसूया. काका सावकाश. जेव्हा गाडी आली स्टँड ला तेव्हा बोर्डच लावला नव्हता, त्याच्यामुळे लोकांना कळालंच नाही. इथं जा, ऍडजस्ट कसं होणार हो एवढ्या बारीक माझं असं म्हणतंय. आपल्याला जागा भेटली पण गाडीला एवढी गर्दी आहे ना, स्टँड झाली. फायनली मंडळी आपण पुढे येऊन बसलेलो आहोत, कारण की मागून काहीच दिसत नाहीये. ज्याच्यासाठी आलोय ते जर शूट नाही केलं तर उपयोग नाही प्रवासाचा, त्यामुळं ताईंना जागा दिली. तर आपण पुढे येऊन बसलोय कॅबिनमध्ये आणि मस्त असा व्ह्यू आता पाहायला भेटणार आहे. अजून काही अंधार पडलेला नाही आहे, त्याच्यामुळं जेवढं होता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे हा रस्ता. आणि हा रस्ता पाहू शकता, सिंगलच रस्ता आहे. आणि पुढे आपल्याला घाट लागणार आहे. माझ्या येणार मित्रांनो प्रवासामध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
तुम्हाला वाटत असेल अंधार पडलाय म्हणून, पण तसं काही नाही आहे. झाडे एवढी गंगाट आहेत ना या रोडला, त्याच्यामुळं अंधार पडल्यासारखं वाटतंय, पण अंधार नाही आहे. थोडंसं बाहेर जाऊ दे म्हणजे तुम्हाला समजेल. रस्ता बघा, एकदम मस्त रस्ता आहे. कसं एकदम प्रकाश प्रकाश दिसतोय. त्या झाडांमुळं एकदम अंधार पडल्यासारखं वाटत होतं. आणि आता बघा, ओहो काय जबरदस्त झाड आहे. अपेक्षाच नव्हती केली मी तर. झाड बघू शकता तुम्ही, एकदम सिंगल रोड आहे. म्हणजे असं वाटतं जसं काय काश्मीरमध्ये वगैरे आलं काय काय, अशा साईडचं अशा साईडचं रोड आहे. समोरून गाडी आली तर खावं लागतं. उतरलेलो आहोत आणि आत्ता केळघरमध्ये आहोत. आता पुढे आपल्याला मेढा लागणार आहे. गाडी पूर्ण रिकामी झाली, पूर्ण नाही झाली, बरीचशी बाकी आहे.
तर मंडळी आता आपण मेढ्यामध्ये आलेलो आहोत. बहुतेक मी महाबळेश्वरला म्हाडा म्हणलो होतो, म्हाडाला जाणार आहे. म्हाडा नाही तर हा मेढा आहे. अगोदर बसस्थानकाला गेली आणि त्याच्यानंतर आता इथं गावातून जाते गाडी. फायनली मंडळी पोहोचलो आहे मी साताऱ्यामध्ये आणि आता टाइम झालाय बघा, बरोबर आता 7:15 वाजले आहेत आणि गाडी लेट झाली तिथं स्टँडवरती येण्यासाठी. तुम्हाला तिकीट दर सांगायचं राहिला असेल कदाचित. महाबळेश्वर ते सातारा आपल्याला तिकीट दर लागलेला आहे फक्त आणि फक्त 80 रुपये. आणि जो घाट होता ना, जे मला थोड्यासाठी म्हणजे थोड्या वेळेसाठी मला असं वाटलं की जसं काय मी काश्मीर मध्ये आलोय, तर कसा वाटला तुम्हाला महाबळेश्वर ते सातारा पर्यंतचा प्रवास कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल एक लाईक, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.